नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहोत उभ्या आद्राखीमध्ये तणनाशक फवारणी केलेल्याचा काय परिणाम झाला ते बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, या शेतातून जाता जाता बघितलं, या शेतकऱ्याने आद्राखीमध्ये तणनाशक मारलेलं होतं। तणनाशक मारल्यानंतर त्यांना 15 ते 20 दिवस झालेले आहेत, परंतु त्यांचा परिणाम असा झालेला आहे की ही पाने वगैरे खूप जळालेली आहे आणि आद्रकीचे कोंब पण पूर्णपणे जळालेले आहे। तर आपण याला उपटून बघितलं तर शेतकरी मित्रांनो, आद्रक नॉर्मलशी त्याच्यावरती सड वगैरे पण आलेली आहे। हे बघा शेतकरी मित्रांनो, अद्रक पूर्णपणे काहीशी अद्रक पूर्णपणे यामध्ये सड झालेली आहे। या तणनाशकाचा खूप मोठा फटका या अद्रकीवरती बसलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये तणनाशक हे फवारणे खूप चुकीचं आहे। तणनाशकचा वापर केल्यामुळे खूप म्हणजे खूप मोठे नुकसान झालेले आहेत। यामध्ये पूर्णपणे आद्रकीचा कंद आणि आद्रक सड लागलेली आहे आणि आद्रकीचे वरचे कोंब पण खूप वाळून गेलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणतेही जास्त प्रमाण असलेले तणनाशक आपण शेतामध्ये फवारले नाही पाहिजे। जे आपल्याला जर तणनाशक फवारायचे असेल तर कृषी सेवा केंद्राशिवाय त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आपण कोणतंही तणनाशक फवारले नाही पाहिजे आणि ज्या पिकावरचे तणनाशक आहे त्याच पिकावरती ते फवारल्या गेल्या पाहिजे। आता हे तणनाशक फवारलेलं आहे, याचं प्रमाण खूप होतं, त्यामुळे हे तणनाशक फक्त खाली क्षेत्रामध्ये आपण ज्यामध्ये पीक नाही त्या क्षेत्रामध्ये याला फवारू शकतो। असं तणनाशक याच्यामध्ये फवारल्यामुळे सड लागलेली आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा, तर आपल्या ह्या आद्रकीचा खूप मोठा नुकसान झालेला आहे। तर आपण जर अशा ह्या पिकामध्ये चालू असलेल्या पिकामध्ये आपण तणनाशक फवारणी केल्यानंतर आपल्याला पिकाचा खूप मोठा नुकसान होऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यावरती आद्रक सुधारायला आता तणनाशकमुळे तर सडून गेलेलीच आहे आणि वाळावरचे पाने वगैरे पण खूप वाळलेले आहे। तर यावरील तुमच्याकडे काही उपाय असेल तर कमेंट नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।